नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल साठा आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काळकाम या टॉपिकचा पार्ट वन पाहिला होता. त्या पार्ट वनमध्ये आपण टॉपिकचा पूर्ण बेस या बेसिक गोष्टीवरती आपण डिस्कशन केलेलं आहे. त्या टॉप बेसिकमध्ये डिस्कशन करताना आपण सूत्र वगैरे काय आहेत, रानटी मांडणी कशी राहते, सूत्र कशी वापरायची, या सर्व बाबींवरती आपण चर्चा केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पॉईंट घेणार आहे, म्हणजे जे आपण ते प्रश्नांचे जे 5-6 प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये सोडवले, त्यापैकी एखाद्या मुद्द्यावर जे प्रश्न येतात त्या प्रश्नांना वेगवेगळ्या लॉजिकली कसं सोडवायचं, सूत्र न वापरता ते प्रश्न कसे सोडवायचे, ही सविस्तर चर्चा आपण या सेशनमध्ये करणार आहे. ठीक आहे, बघा आपण डायरेक्ट आता प्रश्नापासून सुरुवात करूया, कारण की बेसिक हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, ज्यांना बेसिक झालं नसेल, ज्यांनी बेसिक पाहिलं नसेल, तुम्ही अवश्य पहिले पार्ट वन पहा, नंतर हा पार्ट टू पहा, तर तुम्हाला प्रश्न खूप सोप्या पद्धतीने समजू शकता. ठीक आहे, आता बघा इथे प्रश्न काय दिला आपल्याला. एक काम पूर्ण करण्यासाठी सचिनला किती दिवस लागतात, 10 दिवस. ठीक आहे, आणि विजय एकटाच ते काम करण्यासाठी 15 दिवस लावतो. सचिनला 10 दिवस, विजयला 15 दिवस लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास किती वेळ लागेल मित्रांनो, हा आपला प्रश्न आहे. दोघांनी मिळून काम केल्यास किती वेळ लागेल, तर दोघांनी मिळून काम करण्यास किती वेळ लागेल काढण्यासाठी, मागच्या सेशन नुसार सूत्र आहे एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय, बरोबर ना. म्हणजे काय, 10 × 15 / 10 = 25, 10 × 15 = 150 / 25 बरोबर 2550, म्हणजे हे झालं तुमचे 6 दिवस. ठीक आहे, आता हे उत्तर आपण मागच्या क्लासमध्ये यानुसार काढलेलं आहे. आजच्या सेशनमध्ये आपण हे सूत्र न वापरता लॉजिकली काम कसं करणार मित्रांनो, यावरती चर्चा करणार आहे. मी जे सांगतो यावरती थोडंसं लक्ष द्या, एक लसावी नावाचा कन्सेप्ट आहे जो आपण इथे वापरूया. बघा काय राहतो, हा कोण आहे तुमचा, सचिन आणि विजय. सचिनला वेळ लागतो 10 दिवसांचा, विजयला लागतो 15. तर मला सांगा, 10 आणि 15 यांचा लसावी, 10 आणि 15चा लसावी जो की निघतो 30. तर आपण असं गृहीत धरूया की एकूण जे काम आहे ते काम आहे 30. समजा उदाहरणात, मला काही टेबल तयार करायचे आहेत. ठीक आहे, तर एकूण काम जे आहे ना, हे झालं, हा जो लसावी आहे ना, हा लसावी म्हणजे तुमचा टोटल वर्क. एकूण काम किती आलं, 30. आता बघा, 30 टेबल तयार करण्यासाठी सचिनला वेळ लागतो 10 दिवसांचा. 30 टेबल तयार करण्याकरता सचिनला वेळ किती लागतो, 10 दिवसांचा. 10 दिवसामध्ये 30 टेबल, तर तो एका दिवसामध्ये 3 तयार करणार, 3 per day. 10 दिवसामध्ये 30, एका दिवसामध्ये किती, 3. त्याचप्रमाणे विजयला 30 टेबल तयार करण्याकरता किती दिवस लागतात, 15. 15 दिवसात 30 टेबल, 15 दिवसात 30 टेबल, म्हणजे एका दिवसामध्ये किती करणार तो, 2. चालेल ना, म्हणजे सचिन एका दिवसामध्ये 3 टेबल तयार करतो, विजय एका दिवसामध्ये किती करणार, 2. मी जर म्हटलं तुम्ही दोघं मिळून एकत्र काम करा, आता दोघांनी जर एकत्र काम केलं तर 3 × 2 किती झाले, 5 per day. किती झाले, 5. आता मित्रांनो मला सांग, एकदम सोपं काम आहे ना, सचिन आणि विजय कोण, सचिन प्लस विजय एका दिवसामध्ये 5 टेबल बनवतात. आपल्याला एकूण किती आवश्यकता आहे, तुमचं काम किती होतं, लसावी किती होता, 30. आता एका दिवसामध्ये 5, एका दिवसामध्ये 5, तर 30 तयार करण्यासाठी किती दिवस लागतील, तर 5 × 30, म्हणजे त्यांचा जो वेळ आहे तो काय झाला, 30/5 = 6. बघा हे उत्तर मिळालं आपलं, आलं लक्षात. आणखीन बघा दुसरा प्रश्न, सेम याच पॅटर्न नुसार आपण परत सोडूया. एक काम पूर्ण करण्यासाठी, आता मी काय म्हटलं, सखारामला 24 दिवसांचा वेळ लागतो, किती, 24 दिवसांचा वेळ लागतो, आणि तुकाराम नावाचा कोणी व्यक्ती आहे त्याला तेच काम करण्यासाठी 16 दिवस लागतात. दोघांनी मिळून ते काम केल्यास त्यांना किती दिवस लागतील, परत तोच कन्सेप्ट आपल्याला अगदी सोपा आहे, 24 आणि 16चा लसावी हा निघतो 48. 24 आणि 16चा लसावी हा किती निघतो, 48. तर एकूण जे काम आहे मित्रांनो, हे झालं आपलं 48, म्हणजे आपल्याला 48 वस्तू तयार करायच्या आहेत, आणि ह्या 48 वस्तू तयार करण्यासाठी सखारामला वेळ लागतो 24 दिवसांचा. याचा अर्थ पर डे म्हणजे आपण इथे लिहू मराठीमध्ये प्रतिदिवस, सखाराम तयार करतो फक्त 2, कारण की 48 टेबलसाठी तो 24 दिवस लागतो, आणि तुकाराम तेच 48 टेबल फक्त 16 दिवसामध्ये तयार करतो, म्हणजे याला पर डे किती, 3. तर परत कन्सेप्ट तो चला, 2 × 3 किती झाले आपले, 5, आणि एकूण आवश्यकता किती आहे, 48. तर आपण काय करणार, एकूण 48 टेबल आपल्याला पाहिजे, आणि दिवस रोज किती होतात, 5 per day.
तर 48 भागीला 5 बरोबर, याला सोडा। आता भागीला 5 आहे, तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्याही संख्येला 5 ने भागायचं असेल, कोणती संख्या असो, समजा उदाहरण बघा, एकदम अगदी एक सोपं उदाहरण घेतो, 35 भागीला 5, 30 भागीला 5, 16 भागीला 5, समजा होता अशी कोणती संख्या आहे, काही फरक पडणार नाही, 42 भागीला 5। भागीला 5 करण्यासाठी काय राहते, एकदम सिंपल लॉजिक आहे, दिलेल्या संख्येची दुप्पट करून 1 शून्य काढून टाका, म्हणजे काय 35 भागीला 5, तर 35 डबल किती होता 70, 70 एक शून्य काढून टाका उत्तर आलं 7, 30 भागीला 5, तर 30 डबल 60, शून्य काढून टाका किती आलं 6, 16 डबल 32, शून्य नाही काढण्यासाठी, जर शून्य नसेल तर उजवीकडून एक अंक सोडून फक्त पॉईंटचा वापर करा, उत्तर 3.2। 42 भागीला 5, 42 डबल झाले 84, एक शून्य काढायचा तो नाहीये, मग आपण काय करणार 1 पॉईंट, म्हणजे उत्तर आला 8.4। त्याचप्रमाणे 48 भागीला 5 चं उत्तर किती होतं, 48 चे डबल होतात 96, शून्य नाहीये, इथे एक पॉईंट वापरू, उत्तर आलं 9.60। याचा अर्थ हे काम पूर्ण करण्यासाठी सखाराम आणि तुकाराम या दोघांनी जर एकत्र काम केलं तर त्यांना जो लागणारा वेळ आहे तो वेळ होऊन जाईल तुमचा 9.60। हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर, ठीक आहे। यापुढे तिसरा प्रश्न बघा, एक काम पूर्ण करण्यासाठी पवनला 30 दिवस लागतात आणि आशिष तोच काम 45 दिवसामध्ये करतो, पहिला कोण होता, पवन किती, 30 दिवस, आशिष 45 दिवसात पूर्ण करतो, ठीक आहे। दोघांनी मिळून काम करायचं आहे, परत आपण तोच कन्सेप्ट वापरा, 30 आणि 45 मित्रांनो या दोघांचा लसावी निघतो 90, लसावी किती आहे 90, तर प्रति दिवस रोज काम किती होणार, ठीक आहे, तर 30 90 म्हणजे रोजचे 3 झाले, 90 वस्तू तयार करायच्या 30 दिवस लागतात म्हणजे रोजच्या 3 होणार, आणि आशिष 90 वस्तू तयार करतो 45 दिवसामध्ये म्हणजे रोज किती तयार करणार तो 2, पर 2 अंकित झाले 5, 5 पर डे, बरोबर ना। आता रोज जर 5 वस्तू तयार होत आहेत आणि तयार किती करायच्या आहेत 90, तर 90 भागीला 5, आत्ताच सांगितलं भागीला 5 म्हणजे काय, डबल करून शून्य काढा, तर 90 चे डबल होतात 180, आणि 180 जर मी शून्य काढला तर उत्तर किती आलं 18। हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर, त्या दोघांना मिळून लागणार वेळ होऊन जाईल तुमचा 18 दिवस, आहे ना सोपं। बघा थोडी प्रॅक्टिस, जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे तुमचा वेळ वाचणार आहे, कमी खूप कमी खूप सोपा आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, एक काम पूर्ण करण्यासाठी सीताला 45 दिवस लागतात आणि गीता तीच काम 18 दिवसामध्ये पूर्ण करते, दोघींनी मिळून ते काम केल्यास त्यांना किती दिवस लागतील, परत सीताला 45, गीता 18, आता 45 आणि 18 लसावी हा निघतो परत 90, लसावी किती आला 90, लसावी म्हणजे काय, या 45 आणि 18 या दोघांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या, लसावी म्हणजे काय राहतो, दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान संख्या, तर 45 आणि 18 या दोन्ही संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या आहे तुमची 90, तर 90 झाला आपला लसावी। आता परत तोच कन्सेप्ट आहे, सीता 90 वस्तू तयार करते 45 दिवसामध्ये म्हणजे रोजच्या किती फक्त 2, गीता 90 वस्तू तयार करते 18 दिवसामध्ये, 90 वस्तू 18 दिवसामध्ये, आणि 90 18 पाचपट आहे म्हणजे रोजच्या किती होणार 5, म्हणजे आपल्या एकूण झाल्या रोजच्या 7, सीता 2 गीता 5 एकूण झाल्या 7, आणि आपल्याला तयार किती करायचे आहेत 90, तर एकूण लागणारा वेळ बराबर 90 भागीला 7 दिवस, हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर, यानुसारही तुम्ही तो प्रश्न तिथे सोडवू शकता, ठीक आहे, क्लियर। यासमोर क्वेश्चन नंबर 5 बघा काय दिला, जर राम एक काम 12 दिवसात, श्याम तेच काम 24 दिवसात व सचिन तेच काम 36 दिवसात, बघा मागच्या प्रश्नामध्ये फक्त 2 लोक होते, आता आले 3, कोण कोण आहे, पहिला व्यक्ती राम 12 दिवस, श्याम 24 दिवस, तिसरा व्यक्ती सचिन तेच काम 36 दिवसात पूर्ण करतो, तर तिघांना मिळून काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल मित्रांनो, आता या लॉजिकचा खास तुम्हाला वापर आहे, कारण दोन लोक जेव्हा एकत्र काम करतात तर सूत्र सोपं होतं x y + x + y, परंतु हा प्रश्न जर मी त्या सूत्रानुसार सोडवतो म्हटलं तर एकदम मांडणी करून बघा काय करायचं, तर सूत्र काय होतं x y z / x y + z x, याचा अर्थ काय झाला,
की सूत्रानुसार मांडणी केली तर 12 * 24 * 36 / xy म्हणजे 12 * 24 + yz म्हणजे आलं 24 * 36 + xz + 12 * 36 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता मला सांगा हे एवढं सोडवण्यासाठी किती वेळ लागतो, बरोबर ना? तर आपण हे सर्व काही सोडवणार नाही. आपला कन्सेप्ट काय, आपला लसावी. लसावी म्हणजे काय, या तिघांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या. तर बघा इथे काय 36, तर 36 24 12 या तिघांचा लसावी निघतो 72. आता बघा आता हे लसावी कसा करायचा, चला आपण याच्यावरती थोडंसं डिस्कशन करूया. लसावी कसं काढायचं, तर पहिला मुद्दा लक्षात ठेवा, दिलेल्या सर्व संख्यांमध्ये जी सर्वात मोठी संख्या आहे, जसं इथे 12 24 36 सर्वात मोठं कोण आहे, 36. तर जी दिलेल्या संख्यांमध्ये सर्वात मोठी संख्या राहते हा एक लसावी असू शकतो किंवा याच्या पटीमध्ये राहणार. सुरुवात आपण इथनच करूया, 36 हा लसावी आहे का? तर बघा तो लसावी कधी राहणार, जर सर्वात मोठ्या संख्येला, लक्षण आहे का, सर्वात मोठ्या संख्येला राहिलेल्या सर्व संख्यांनी भाग जात असेल तर ती सर्वात मोठी संख्या म्हणजे तुमचा लसावी असतो. परंतु इथे या 36 ला 12 ने भाग जातो, 36 ला 12 ने भाग जातो, परंतु 36 ला 24 ने भाग जात नाही. तर आपण 36 च्या पटीमध्ये 24 ने भाग जाणारी संख्या बघूया. 36 च्या पटीमध्ये, पटीमध्ये म्हणजे काय, दुप्पट पट असं पाहू आपण, आणि 24 ने भाग झाला पाहिजे. तर मित्रांनो 36 ची दुप्पट होते 72 आणि 72 ला 24 ने भाग जातो, 24 * 3 = 72. यस नो? त्यामुळं या तिघांचा लसावी निघाला आपला 72. ठीक आहे, आता बघा 72 वस्तू तयार करण्यासाठी रामला 12 दिवस लागतात. 72 वस्तू 12 दिवस, म्हणजे रोजच्या झाल्या 12 * 72 = 6 सहा एका दिवसाच्या. त्याचप्रमाणे श्याम ह्या 72 वस्तू तयार करतो 24 दिवसामध्ये. 24 दिवसामध्ये 72 म्हणजे एका दिवसामध्ये फक्त 3. आणि सचिन ह्या 72 वस्तू तयार करतो फक्त 36 दिवसामध्ये. आता 72 वस्तू फक्त 36 दिवसामध्ये, 36 * 2 = 72 म्हणजे रोजच्या 2. यानुसार तिघांनी जर एकत्र काम केलं, तिघ म्हणजे कोण, राम श्याम आणि सचिन, तिघांनी जर रोज काम केलं तर 6 + 3 + 2 अशा एकूण वस्तू तयार होतील तुमच्या 11 per day. 11 per day, 6 × 3 = 9 = 11, बरोबर. आता 11 वस्तू रोज तयार होणार आहेत, परंतु आपल्याला तयार किती करायचे आहेत, 72. तर आपल्याला लागणारा वेळ, तर लागणारा वेळ बरोबर 72 / 11. याला सोडवा. आता 72 / 11 या उत्तर असू शकते, किंवा पूर्णांकयुक्त पूर्णांक असेल तिथे सोडू, 11 * 66. 11 * 66, 72 मधनं 66 गेले, राहिले किती, 6. ते 6 / 11, तर आपलं उत्तर 6.6/12. तुमचं 72/11 हे उत्तर असू शकते, किंवा 6.6/11 हेही आपलं उत्तर तिथे असू शकते. यानुसार तुम्ही सोडा मित्रांनो. हा जो सूत्राचा रायटिंग कन्सेप्ट आहे, हाऊस बिघडलेला, हा पॅटर्न वापरू नका, इथे खूप टाइमपास होतो आणि खूप टाइम लागतो. ठीक आहे, तर आपण जेव्हाही प्रश्न सोडवूया या लॉजिकलीच हे सर्व प्रश्न तुम्ही तिथे सोडवा. ठीक आहे, यापुढे आणखीन एक प्रश्न आहे, सेम आहे सर. एक काम पूर्ण करण्यासाठी आशिष पवन आणि तिसरा व्यक्ती आहे शिवम. आशिषला 24 दिवस, पवनला 30 दिवस, शिवमला 40 दिवस लागतात. परत तोच कन्सेप्ट, 24, 30, 40 यांचा लसावी. आता लसावीसाठी मी आत्ताच सांगितलं सर्वात मोठी संख्या बघा. आता इथे सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 40. तर 40 ला सर्वांनी भाग झाला पाहिजे. तर बघा 40 ला 24 ने भाग जात नाही, तर 40 च्या पटीमध्ये 24 ने भाग कुठे जातो, तर 40 24 ने भाग जात नाही. 40 * 80 तरी सुद्धा 24 ने भाग जाणार नाही. 40 * 3 * 120 ला 24 ने भाग जातो, 24 * 5 = 120. म्हणजे 40 आणि 24 चा लसावी 120 आला, आणि त्या 120 ला 30 ने भाग जातो. याचा अर्थ काय झाला, या तिघांनी भाग जाणारी संख्या आहे 120. हा झाला आपला लसावी. याचा अर्थ लसावी म्हणजे झालं एकूण काम, म्हणजे एकूण काम किती आलं, 120. म्हणजे आपल्याला 120 वस्तू तयार करायच्या आहेत. आता ह्या 120 वस्तू आशिष तयार करतो फक्त 24 दिवसामध्ये. याचा अर्थ त्याच्या रोजच्या वस्तू होतात 5, 24 * 5 = 120. त्याचप्रमाणे
ह्या 120 वस्तू पवन तयार करतो फक्त 30 दिवसामध्ये. किती दिवसामध्ये? 30. 30 दिवसामध्ये 120, म्हणजे रोजच्या किती आल्या? 4. आणि शिवम ह्याच 120 वस्तू तयार करतो फक्त 40 दिवसामध्ये, म्हणजे रोजच्या किती झाल्या? 3. आशिष करणार रोज 5, पवन करणार रोजच्या 4, आणि शिवम करणार रोजच्या 3. अशा एकूण वस्तू तयार होऊन राहिल्या 12. 5 आणि 4 9 3 12, 12 per day. आणि आपल्याला एकूण तयार करायचे आहेत किती? 120. तर 120/12 = किती? 10 दिवस. म्हणजे तुम्हाला जो लागणारा वेळ आहे हा झाला तुमचा 10 दिवस. यानुसार तुम्ही हा प्रश्न इथे सोडवू शकता. चालेल? येस. आता मित्रांनो बघा, याच्या नंतरचा जो आपला पार्ट 3 हा झाला पार्ट 2. पार्ट 3 मध्ये आपण काय करूया की जसं इथे आपण पाहिलं, दोघं आले आणि एकत्र दोन किंवा तीन व्यक्ती आले, त्यांनी एकत्र पूर्ण शेवटपर्यंत काम केलं. परंतु बरेच वेळेस परीक्षेमध्ये काय होतो, रामू श्यामला काही लागणारा वेळ, ते दोघं कामाला सुरुवात करतात व 2 दिवसानंतर 4 दिवसानंतर त्यामधला एखादा व्यक्ती चालला गेला, तर राहिलेल्याला काम करण्यासाठी किती वेळ लागतो? किंवा रामने कामाला सुरुवात केली, 4 दिवसानंतर श्याम तिथे सामील झाला. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आणखीन यामध्ये भरपूर तयार होतात. तर अशा पूर्ण प्रश्नांच्या डिस्कशनसाठी आपण याचा जो पार्ट 3 राहील त्यामध्ये अशा प्रश्नावरती आणखी तिथे समोरची आपण चर्चा परत कंटिन्यू करूया. क्लिअर? तोपर्यंत तुम्ही थोडीशी याची प्रॅक्टिस करून घ्या आणि याच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि त्याचसोबत बेल आयकॉन बटन प्रेस करण्यासाठी विसरू नका. कारण की जेव्हाही आपण नवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू, तुम्ही जर बेल आयकॉन बटन प्रेस केलेलं असेल तर जेव्हाही नवीन व्हिडिओ येतो त्याचं नोटिफिकेशन ताबडतोब तुम्हाला त्या आयकॉन थ्रू त्या नोटिफिकेशन थ्रू तिथं मिळत राहतं. ठीक आहे? ओके, थँक्यू.